ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेक करण्यात आली. त्याचं झालं असं की सोलापूरच्या बाळे इथे एका कार्यक्रमात राऊत आले होते. त्यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन पार पाडलं. या कार्यक्रमानंतर राऊत परतीच्या प्रवासावर होते. यावेळी त्यांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकली गेली. दरम्यान संजय राऊत यांच्यावर चप्पल फेक करणाऱ्या सागर शिंदे या तरुणानं समोर येऊन कबुली दिली आणि चप्पल फेकीचं कारण देखील सांगितलं. त्यांच्यावरती चपला फेकण्याच्या मागचं कारण माझं असं होतं की प्रत्येक वेळेस तो नाहक विनाकारण नरेंद्र मोदी साहेब असू देत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, आमचे राणे साहेब असू देत, प्रत्येकांवरती तोंडसुख विनाकारण घ्यायचे कामं हा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण माझ्या हृदयात बसलेलं होतं, त्याच्यामुळं मी हे कृत्य केलो. काय केलं तुम्ही? आज मी चपला फेकलो मी त्यांच्या अंगावर. हां, कुठून फेकले, कसं फेकले, काय नाही, मी माझ्यासोबत कोण नव्हतं, मी एकटाच आलेलो होतो. मी जात असताना मला समजलं की इथून संजय राजाराम राऊत जात आहे, पण तिथपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मला वेळ झाला, त्याच्यामुळं कार्यक्रम उरकून जात असताना मी बघितलो आणि तिथून ब्रिजवरून मी स्वतः चपला फेकलाय. हां, इथून पुढं संजय राजाराम राऊत मला कुठेही दिसू दे, आज मला चपला दिसले, जर भविष्यात मला चपला जर भेटले नसते तर त्या ब्रिजवरती चपलाच होते, दगड्या असले असते तर आज त्यांचं डोकं फुटलेलं असलं असतं. दादा, तुमच्या पुरतामध्ये तुमच्या गुन्हा दाखल होऊ शकतो? हां, मान्य मान्य, मला समाजासाठी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला 72, कारण तो मुक्का मराठा मुक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिणवलेलं कारण जास्त डोक्यात होतं ते कारण. यावर ठाकरे गटाकडून शरद कोळी यांनी प्रत्युत्तर देत दमच भरला. भाजपचा नामर्द आमदार नितेश राणे याच्या नामर्द कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेबांच्या गाडीवर नामर्दानगी दावून कुठेतरी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला, पण नितेश राणे तुला पण आणि तुझ्या नामर्द त्या कार्यकर्त्याला पण आम्ही सांगतोय, अरे मर्दाच्या गाडीवरती चप्पल फेकणं काम नामर्दच करू शकतात. तू जर मर्दाची औलाद असेल, तू जर एका बापाला पैदा झाला असेल, तर चप्पल फेकून तू त्याच ठिकाणी थांबायला पाहिजे होतं. ज्या हातानं तू चप्पल फेकली ती हात तुझा तुडून टाकल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसले नसते. अरे ढुंगणाला पाय लावून शिपट घालून पळून घेणारा जाणारा नामर्द तू, आणि तुझा तू ज्याच्या जीवावर उडतोय ना ती तुझा आमदार नितेश राणे देखील नामर्द आहे, लक्षात ठेव. मर्दाला दाढी आणि मिशा असते. तुम्ही मर्दाच्या संजय राऊताच्या नादाला लागायचं नाही. या पुढे जर असे तुम्ही कराल तर तिथल्या तिथंच तुम्हाला तुडवलं जाईल, लक्षात ठेवा.